केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार हर घर तिरंगा हा उपक्रम सोलापूर शहरामध्ये राबवण्यात येणार असून त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्त पी शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी उपायुक्त विद्यापोळ, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, शिक्षणाधिकारी बाबर, उपशिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी संजय जावीर तसेच 350 शाळांचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका या कार्यशाळेत उपस्थित होते. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने आझादी का अमृत महोत्सवांतर्गत दिनांक 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये सोलापूर शहरात हर घर तिरंगा झेंडा हा उपक्रम राबवण्याचे निश्चित केले आहे. आयुक्त पी शिवशंकर यांनी कार्यशाळेमध्ये सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना आपल्या शाळेच्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांच्या पालकांपर्यंत हर घर तिरंगा हा उपक्रम पोहोचवण्यासाठी आपल्या शाळेच्या माध्यमातून शिक्षक पालक यांची संयुक्त बैठक घेऊन त्याचा प्रचार जनजागृती उपक्रम राबवावा. त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत शहरातील सर्व शाळा महाविद्यालय यांची स्वच्छ शाळा व महाविद्यालयांची स्पर्धा दिनांक 1 ऑगस्ट 2022 ते 25 सप्टेंबर 2022 रोजी ही स्पर्धा महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरता आयुक्तांनी आवाहन केले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपायुक्त, विद्यापोळ, माध्यमिक शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी, आज सर्व शहरांना आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा योजना जी आला त्यामध्ये सर्व घरामध्ये हर घर झेंडा या अभियान राबवण्यासाठी तो आम्ही वेगळ्या वेगळ्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून पण तो बाजारामध्ये करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो. मग सर्व घरामध्ये हे अभियान पोहोचवण्यासाठी एकमेव आम्हाला साधारणतः शाळांमध्ये सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलून त्यांच्या त्यांच्या घरामध्ये या अभियान करून घेण्यासाठी यासाठी आम्ही त्या जिल्ह्यामध्ये असा आहे वेगळ्या वेगळ्या सायन्सच्या झेंडा दिलेले त्या झेंड्याचा विकत घेऊन त्या आठवड्यामध्ये 11 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत तर पूर्ण आठवड्यात या हरगड झेंड्याचा अभियान राबवायचं आणि हे फक्त नाव वाचता ना भाग होता विद्यार्थ्यामध्ये पुढच्या पिढीमध्ये एक स्फूर्तीदायक एक विषय बनला पाहिजे आणि प्रेरणादायक पुढच्या पिढीला एक प्रेरणा द्यायला पाहिजे. हे सर्व म्हणजे आता मी माझ्यासमोर पूर्ण शहर बसले असा मी एक अपेक्षा विनंती करतो. म्हणजे आतामध्ये आपल्या शाळांमध्ये माझ्यासमोर बसलेले मुख्याध्यापक तुम्ही त्याच्या त्या विद्यार्थ्यांचा जो प्रतिनिधी आहे म्हणजे जवळपास 2 लाख विद्यार्थी आता माझ्या समोर आहे असा मी गृहित करतो आणि मी जो बोलत आहे तो मेसेज त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि फक्त विद्यार्थ्यांना नाही त्यांच्या पालकांपर्यंत पण हे मेसेज पोहोचला पाहिजे तो महत्वाचा आहे. त्यासाठी मी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना आज दिवस बोलवले म्हणून मी सूचना दिला होता. त्या मान राखून आपण सर्वांनी ते उपस्थित झालेले आपला खूप मी आभारी मानतो आणि या फक्त अभियान ना राहता आम्ही एक प्रेरणा गोष्टी मानून एक गर्वाच्या गोष्टी मानून हे अभियान आम्ही हाती घेतला पाहिजे. या आता प्लॅक समजा म्हणजे फ्लॅक कोड असतात त्या फ्लॅक कोडच्या प्रमाणे या पूर्ण आठवड्यामध्ये या अभियानाचा राबवला पाहिजे. सध्या शहरात पाऊस सुरू असून या पावसाचे पाणी रेन हार्वेस्टिंग करावे तसेच रेन हार्वेस्टिंगचे पाणी बोरमध्ये किंवा संकमध्ये सोडल्यास महापालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये 5% सूट देण्यात येणार आहे. तसेच ज्या नागरिकांनी घरावर सोलर सिस्टीम बसवले आहे अशांनाही मिळकत करामध्ये सूट देण्यात येणार आहे.
घनकचरा विभागाच्या वतीने शहरामध्ये घंटा गाडीच्या माध्यमातून कचरा उचलला जातो. हा कचरा विलगीकरण करण्यासंदर्भात मुख्याध्यापकांनी पालक व विद्यार्थ्यांमध्ये प्रचार व जनजागृती करावी असे आवाहन आयुक्तांनी केले. त्याचबरोबर ज्या नागरिकांना रेन हार्वेस्टिंग तसेच सोलर सिस्टीम बसवलेले आहे त्यांनी ऑनलाईन सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नोंदणी करावी असे आवाहन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केले आहे.